मेथीचे थेपले आणि पराठे खाऊन खाऊन जर तुम्ही बोर झाला असाल तर आज मी एकदम वेगळ्या पद्धतीने मेथीचे भाजी बनवणार आहे। नमस्कार, खूप खूप स्वागत आहे माझ्या कुकिंग लंच ब्लॉगमध्ये। आज मी लंच बॉक्ससाठी लहसुनी मेथी त्याबरोबर बाजरीची भाकरी आणि फोडणीचा भात बनवणार आहे। सगळ्यात आधी या ठिकाणी मी थोडीशी मेथी नीट करून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे। गॅस चालू करून कढाईमध्ये 2 चमचे शेंगदाणे टाकून घेतले। शेंगदाणे व्यवस्थित भाजले की लगेच यामध्ये मी 1 चमचा बेसन टाकून घेतलेला आहे। बेसनालासुद्धा आपल्याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे याचा कच्चा वास जाईपर्यंत। आणि आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि यामध्ये 1 चमचा मी तीळ टाकून घेतलेले आहेत। तिळामुळे भाजीला खूप म्हणजे खूप छान चव येते। आता व्यवस्थित हे सगळं भाजून झालं की याला लगेच मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि याला जरा वेळ असंच साईडला ठेवायचं थंड होण्यासाठी। तोपर्यंत मी सुरुवातीला नीट करून स्वच्छ धुवून ठेवलेली मेथी बारीक कट करून घेते आणि याबरोबरच इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे। लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेसून घ्यायच्या म्हणजे याचा जो वास आहे हा मेथीमध्ये उतरला जाईल। आता कढाईमध्ये तेल न टाकताच मेथीची भाजी लसूण आणि मिरची टाकून घेते आणि याला आपल्याला 5 ते 6 मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे मेथीतला जो कडवटपणा आहे तो निघून जाईल आणि खाताना मेथीची भाजी बिलकुल कडू लागणार नाही। 4 ते 5 मिनटानंतर मेथीतलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आणि मेथी एकदम ड्राय झालेली आहे। आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि या ठिकाणी लसुणी मेथी बनविण्यासाठी सगळी तयारी झालेली आहे। आता आपल्याला भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे। त्यासाठी गॅस चालू करून कढाईमध्ये मी 1 पळी तेल टाकून घेतलं, थोडंसं जिरं आणि 1 लाल सुकी मिरची टाकली। या ठिकाणी आता लसुणी मेथी बनवतोय तर आपल्याला लसूण थोडासा जास्त वापरायचा आहे आणि लसूण मी उभा कट करून घेतला आहे। लसूण अद्रकसुद्धा टाकून घ्यायचं आणि 1 ते 1.5 मिनटं याला आपल्याला परतून घ्यायचं आहे। लगेच यामध्ये आता मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतले होते तेसुद्धा आपल्याला लगेच टाकायचे आहेत आणि 1 ते 4 मिनटं कांदासुद्धा या फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी सुके मसाले टाकून घेते, 1/2 चमचा हळदी पावडर, 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा रोस्टेड जिरा पावडर। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि इथे मी 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो चॉपरमध्ये चॉप करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आणि लगेच चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात। आता याला आपल्याला आणखी 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे टोमॅटो पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत। तोपर्यंत सुरुवातीला आपण जे शेंगदाणे बेसन आणि तीळ भाजून ठेवले होते थंड होण्यासाठी तेसुद्धा मिक्सरमधून आपल्याला बारीक याची पावडर तयार करून घ्यायची आहे। खूप छान वास येतो या पावडरचा। आता इकडे टोमॅटो आणि सगळेच मसाले एकदम छान परतला आहे, यातून तेलसुद्धा सेपरेट झालेलं आहे। लगेच यामध्ये सगळी पावडर टाकून घ्यायची आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये मी आता थोडंसं पाणी टाकून घेते। पाणी हे कोमट करून नंतरच टाकायचं आहे। कोमट पाणी टाकल्यामुळे याची जी कुकिंग प्रोसेस आहे यामध्ये काहीही फरक पडत नाही। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता याला आपल्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे। याला मी दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करते आणि मेथीच्या भाजीसोबत खाण्यासाठी आज मी बाजरीच्या भाकरी बनवणार आहे। एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे, खूप छान लागतात यासोबत भाकरी खायला। त्यासाठी कटोरीमध्ये मी 1 कप भरून पाणी घेतलं। पाण्याला उकळी आली की यामध्ये 1 कप भरून बाजरीचं पीठ आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। बेलण्याला याला व्यवस्थित मिक्स करायचं। गॅसची स्पीड मिडियमच ठेवायची आहे। बेलणानं हे एकदम व्यवस्थित आणि झटपट मिक्स होतं। गॅस बंद करून घेते आणि याला खाली उतरून आता 10 ते 15 मिनटांसाठी आपण झाकून ठेवणार आहे म्हणजे हे पीठ थंड झाल्यानंतर याला आपल्याला हातानं व्यवस्थित मळता येईल। इकडे या ग्रेव्हीलासुद्धा एकदम छान अशी उकळी आलेली आहे। लगेच यामध्ये आता सुरुवातीला आपण जी मेथीची भाजी परतून ठेवली होती ती सगळी भाजी टाकून घ्यायची आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे।
आणखी आपल्याला याला एक 4 ते 5 मिनटं झाकण ठेवून ही भाजी ग्रेव्हीमध्ये छान अशी शिजून घ्यायची आहे. आता यावरती मी एक स्पेशल तडका देऊन घेणार आहे. त्यासाठी थोडंसं बटर घेतलं, यामध्ये एक लाल सुकी मिरची, थोडेसे तीळ आणि अर्धा टोमॅटो स्लाइसमध्ये कट करून घेतलं होतं. व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅस बंद करून यामध्ये मी 1/2 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर टाकून घेतली. यामुळे भाजीला एकदम छान कलर येतो. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हा तडका भाजीमध्ये टाकून घ्यायचा आहे. भाजीसुद्धा इकडे 4 ते 5 मिनटं व्यवस्थित शिजलेली आहे. तडका यामध्ये मी टाकून घेते आणि हा तडका भाजीमध्ये आपल्याला छान असा मिक्स करायचा आहे. तडक्यामुळे भाजीला टेस्ट आणि कलर दोन्ही पण एकदम परफेक्ट येतं, त्यामुळे हा तडका नक्की देऊन घ्यायचा आहे. या ठिकाणी लसूणी मेथी बनवून खाण्यासाठी तयार झालेले आहे. तर तुम्हीसुद्धा एकदा तरी अशा प्रकारे लंच बॉक्ससाठी लसूणी मेथी नक्की म्हणजे नक्की ट्राय करून पहा. बाजरीच्या भाकरीसोबत खूप म्हणजे खूप टेस्टी लागते खायला. आता आपण लंच बॉक्ससाठीची नेक्स्ट तयारी करूयात. आता मी बनवणार आहे फोडणीचा भात. त्यासाठी गॅस चालू करून गॅसवरती कढाई ठेवून घेतली. यामध्ये मी 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेतलं. तेल छान गरम झालं की यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकून घेतली. मोहरी तडतडल्यानंतरच जिरं आणि शेंगदाणे टाकून घेतले. शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर इथे मी एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला होता. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि 1 हिरवी मिरची. सगळं साहित्य टाकून झालं की याला आपल्याला 1 ते 1.5 मिनटं या फोडणीमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. आता लगेच इथे मी 1/2 चमचा हळदी पावडर टाकली. व्यवस्थित मिक्स करूयात आणि लगेच यामध्ये शिजवून ठेवलेला राईस टाकून घ्यायचा. व्यवस्थित मिक्स करूयात. इकडे साऊथमध्ये राईसचे खूप प्रकार बनवले जातात. हे लोक कसलीही भाजी असली तरी त्याला राईससोबत खातात. चपाती नावाचा प्रकारच यांना माहीत नाही. आता तर माझी मुलगीसुद्धा मला म्हणते की मला तू लंच बॉक्समध्ये राईस देत जा. माझे सगळे फ्रेंड्स रोज राईस घेऊन येतात पण माझ्याच लंच बॉक्समध्ये नसतो. मग मीसुद्धा आता तिला आठवड्यातून 2 वेळा राईस द्यायला सुरुवात केली आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये फ्रेश कोथिंबीर बारीक कट करून टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे या भातामध्ये. अशा प्रकारे इथे आपला फोडणीचा भात बनवून खाण्यासाठी तयार झालेला आहे. खूप म्हणजे खूप टेस्टी लागतो खायला. तुम्हीसुद्धा एकदा तरी अशा प्रकारे फोडणीचा भात नक्की करून पहा. आता मेथीच्या भाजीसोबत खाण्यासाठी बाजरीच्या भाकरीसुद्धा लगेच बनवून घ्यायच्या आहेत. पीठ आपण आधीच गरम पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलं होतं. याला हातानं व्यवस्थित मळून घ्यायचं. एकदम सॉफ्ट छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि ज्या पद्धतीने आपण चपात्या बनवतो सेम तशाच पद्धतीने आज बाजरीच्या भाकरीसुद्धा बनवायच्या आहेत. छोटासा उंडा तयार करून घ्यायचा. सुरुवातीला सुक्या पिठामध्ये बुडवायचा आणि याला चपातीप्रमाणेच आपल्याला पोळपटावरती लाटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला बाजरीच्या भाकरी थापून बनवायच्या असतील तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी आधी शेअर केलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. किंवा जर तुम्हाला अशा पद्धतीने लाटून बनवायच्या असतील तर तुम्ही अशासुद्धा बनवू शकता. ही जी लाटून बाजरीची भाकरी आपण बनवतो ही एकदम जास्त जाड पण नसते आणि खूप जास्त पातळ पण नसते. भाकरी मी व्यवस्थित लाटून घेतली आहे. आता लगेच याला तव्यावरती टाकून घेते. भाकरी तव्याला चिटकून बसू नये म्हणून सुरुवातीला थोडंसं तव्यावरती सुकं पीठ टाकून घ्यायचं आणि नंतरच लाटून घेतलेली भाकरी तव्यावरती टाकायची. आता ही भाकरी आपल्याला दोन्ही साईडनं एकदम छान व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. भाकरी भाजत असताना यावरतून तुम्ही एखाद्या सुती कापडानं प्रेस करायचं म्हणजे भाकरी एकदम टम्म फुगली जाते. तुम्ही पाहू शकता इथे ही भाकरी मस्त फुललेली आहे. शेवटी यावरती मी थोडंसं बटर लावून घेणार आहे. बटरच्या ऐवजी तुम्ही तूपसुद्धा लावून घेऊ शकता. बटरमुळे या भाकरीला आणखीनच जास्त चांगली चव येते. अशा पद्धतीने राहिलेल्या सगळ्या पिठाच्या बाजरीच्या भाकरी तयार करून घ्यायच्या. या ठिकाणी माझी आजची लंच बॉक्सची सगळी तयारी ऑलमोस्ट झालेलीच आहे. आता मी लंच बॉक्स भरण्यासाठी घेते.
बाजरीच्या भाकरी पॅक करण्यासाठी इथे मी ऑडी युनियर ॲप वापरणार आहे. यामध्ये तुम्ही चपाती, रोटी, भाकरी काहीही पॅक करून देऊ शकता. जास्त वेळेपर्यंत मऊ नरम राहतं आणि यापासून काहीही केमिकल हार्मफुल नाही आहे, त्यामुळे तुम्ही याला एकदम आरामात यूज करू शकता. तर कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही लंच बॉक्स रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअरसुद्धा करायचा आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन लंच बॉक्स रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. बाय बाय. थँक्यू.